विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी आपणास आशीर्वाद दिला असून अद्याप कोणत्याच पक्षानं कोणताच उमेदवार जाहीर केलेला नसल्याचे सांगत निवडणूक जाहीर होताच अनेक बाबी स्पष्ट होतील असं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी श्रीगोंद्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेल्या शेलार यांनी माजी आमदार राहुल जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांशी भेटीदरम्यान कामाला लागा असा आदेश दिला त्यावर प्रतिक्रिया देताना शेलार बोलत होते. कुकडी घोड साकळाई उपसा सिंचन योजना MIDC डिंबे माणिकडोह बोगदा हे प्रश्न निवडणुकीत भांडवल म्हणून वापरले जातात. एकदा आमदार झाले की प्रश्न बासनात गुंडाळून ठेवले जातात. लोकांना याचा तिटकारा आला असून राज्यातील नेत्यांनी देखील यंदा नवा चेहरा देण्याचं ठरवलं असून लोकही नव्या नेतृत्वाच्या शोधात आहेत त्यामुळे आपण उमेदवारी मिळवू असा विश्वास देखील शेलार यांनी व्यक्त केलाय. राहुल जगताप यांच्या बारामती भेटीबद्दल बोलताना शेलार म्हणाले की महाविकास आघाडीमधील तीनही पक्षाचे इच्छुक आपापल्या पक्षश्रेष्ठींना भेटले तसे जगताप शरद पवारांना भेटले. मी कोणत्याच पक्षात नसताना मी देखील भेटलो एवढंच काय महायुतीमधील इच्छुक शरद पवार यांना भेटून आले आहेत असंही शेलार यांनी सांगितलंय. आता सध्या निवडणुकीच्या संदर्भात मी निवडणूक लढणार आहे किंवा नाही हा प्रश्न मी एक वर्षापूर्वीच डिक्लेअर केला होता की जेव्हा माझ्यावेळेस वाढदिवस साजरा झाला होता त्यावेळेसच मी डायरेक्ट सांगितलं होतं की मी कुठल्या परिस्थितीत या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवणार आहे आणि त्याला एक वर्ष होऊन गेलं त्याच्यामुळे मी हा निर्णय कुठंतरी आज घेतला आहे किंवा काल घेतला आहे असा निर्णय नाही म्हणून मी निवडणूक 100% लढणार आहे याच्या पाठीमागे मी थांबणार नाही त्याचं कारण अनेक आहेत म्हणून मी निवडणूक 100% लढणार आहे. आणखी की तुम्ही पाहताय श्रीवंदा आणि नगर हा मतदारसंघ एकत्रित झाल्यापासून किंवा माझा जन्म झाल्यापासून मी लहान असल्यापासून कुकडी पाण्याचा प्रश्न आणि आमचं विसापूरखाली एक 7-8 गाव येतं तो प्रश्न ही साकळा योजनेचा प्रश्न हा मला वाटतं याला 30-40 वर्ष झाली हे निवडणुकीपुरते विषय होतात आणि ह्या प्रश्नावरच सगळ्या निवडणुका आत्तापर्यंत झाल्यात पण हा प्रश्न कधी सुटला नाही. तो प्रश्न एक माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटला की ही थट्ट आहे आत्तापर्यंत केलेल्या नेते मंडळींनी लोकांची कुणी सरकारमध्ये होतं कुणी सरकारच्या बाहेर होतं कुणी मंत्री होतं कुणी अनेक ठिकाणी काम केलेले नेते मंडळी होती अनेक ह्या ठिकाणी मोठे मुख्यमंत्र्यापर्यंत संबंध असणारे लोक आपल्या तालुक्यात होते पण ह्या प्रश्नाकडे कुणीही लक्ष दिलं नाही. ह्याच्या पुढं जाऊन आपल्या तालुक्यामध्ये सुशिक्षित रोजगार हा प्रश्न रोजगारांचा प्रश्न किती मोठा निर्माण झाला आहे आज आपण पाहतो की तालुका फार मोठा बागायत क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये एक मोठा रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे होती. MIDCचा प्रश्न हा मी बऱ्याच वर्षापासून ऐकतो आहे MIDC व्हायची निवडणूक आली की MIDC होती निवडणूक आली की साकळ योजना होती निवडणूक आली की मोठा व्यवसाय उभा राहतो मध्ये मध्ये तर मला वाटतं कृषी विद्यापीठ आपल्याला इथं उभा करायचा निर्णय झाला होता त्या गोष्टी काही वेळेस मी ऐकल्या आहेत. ह्या गोष्टी नुसत्या ऐकून जर समाधान आपलं कुणास होत असेल तर म्हणून माझ्याकडं एक प्रामाणिक इच्छा आहे एक मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी जिल्हा परिषदला एक साधा उपाध्यक्ष म्हणून 2.5 वर्ष संधी मिळाली त्या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये थोडी का होईना मदत माझ्यामार्फत त्या ठिकाणी झाली शाळा असन अंगणवाडी असन एखादा पाझर तळाव असन रस्ता असन ह्या सगळ्या गोष्टी जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवण्याचं काम मी केलं त्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवायचा विषय मी आत्तापर्यंत घेतला. आज आपण पाहतोय की आजही तुम्ही जर पाहिलं तर आपल्या तालुक्यात साधं रेशनिंग कार्डाची सुद्धा 3-4 हजार कुटुंबाचे आहेत त्यांच्याकडे आज रेशनिंग कार्डसुद्धा नाही म्हणजे आपला भारत देश स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले तर एखाद्या गरीब सर्वसामान्य कुटुंबाला जर रेशनिंगचं कार्ड मिळत नसेल आज आपण अधिकारी लेवलला पाहतोय त्या अधिकारी लेवलकडे माणसं 4-4 वेळा हेलपाटे घालतात. आज तुम्ही शासनाच्या बऱ्याच जेवणा सांगतायत की 65 वर्षाच्या नंतर ज्या महिला आहेत जे पुरुष आहेत त्यांना राजीव गांधी निराधार योजना किंवा अशा अनेक काही गोष्टी या ठिकाणी सरकार देते त्यांचे हप्तेसुद्धा 4-4 महिने मिळत नाहीत जेवढे पैसे मिळतात तेवढे ते लोक इथं दिवसभर हेलपाटे घालतात म्हणजे सर्वसामान्य लोकांचे फक्त मतं घेऊन मोठं होणं आणि आमदार होणं आणि समाजात मिरवणं ह्याच्यासाठी मला ही निवडणूक लढवायची नाही. मला तळागाळातल्या गोरगरीब माणसाला पसून तर शेतकरी असेल सुशिक्षित रोजगार सुशिक्षित हा तरुण असेल
शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे त्याच्यावरती. ह्या सगळ्या गोष्टी इथं एम आय डी सीचा प्रश्न आहे, साकळ्याचा प्रश्न आहे, कुकडीचा बोगद्याचा विषय मी पाहतो आहे. निवडणूक आली की बोगदा सुरू होतो आहे, निवडणूक संपली की बोगदा बंद पडतो आहे. हा बोगदा एकदाच मला पाडून दाखवायचा आहे. एकदा माझ्यासारख्या सर्व सार्वभौमांनी कार्यकर्त्याला जर संधी दिली तर मी तमाम जनतेला सांगतो हे प्रश्न तुमचे मागे राहणार नाही, म्हणून मी ही निवडणूक त्या प्रश्न घेऊन लढणार आहे. आणि बाकीच्या लोकांना कशासाठी लढायची ते लढलेच मी, आमदार बी झालते होते, हे प्रश्न तसेच राहिले. हे प्रश्न सोडणार कोण, त्याच्यासाठी मला आमदार केलं. या संदर्भात आतापर्यंत आपली कोणत्या पक्षाबरोबर भूमिका आहे किंवा आपण कोणत्या पक्षात जाणार आहात का अपक्ष लढवणार या संदर्भात काय? एक तर मी निवडणूक लढवताना मी कुठल्या सध्या पक्षात नाही. ज्यावेळेस मी निवडणूक लढवाय त्यावेळेस आपल्या तालुक्यात सर्व जनतेचा एक कानुसा घेतला होता. प्रत्येक जनतेची, मतदारांची, कार्यकर्त्यांची एक भूमिका होती. कुठेतरी बदल करण्याची आवश्यकता या तालुक्यामध्ये. एकच प्रश्न राहून एक पिढ्या गेल्या, दोन पिढ्या गेल्या, म्हणून मी निर्णय घेतला की आपण निवडणूक लढवायची. आणि त्यावेळेस मी काय असं कुठला पक्ष वगैरे काय ठरवलेला नव्हता. मी आपल्या अपक्ष निवडणूक लढवण्यात ठरवला. परंतु आता मी अनेक नेत्यांशी संपर्कामध्ये आहे, अनेक नेत्यांना भेटलोय. एखाद्या पक्षाचं तिकीट भेटलं तर त्या पक्षाचे नेता भेटतो, एखादी सभा होती त्या निमित्ताने मी पक्षासुद्धा विनंती करतोय. त्या संदर्भात मी पक्षांना विनंती करणार आहे. शेवटी न्याय पक्ष म्हणले तर जनता जनांतर हाच पक्ष ठरून मी निवडणूक लढवणार आहे. ते कुठल्या पक्षात नाही, त्याच्यामुळं मी कुठल्याही नेत्याला भेटू शकतो, उमेदवारी मागवू शकतो. आणि शेवटी माझा विचार ह्या लोकांनी करण्याची आवश्यकता आहे. आज जर तुम्ही म्हणताय राहुल दादा हे पवारसाहेबांना भेटले, त्यांनी का आम्हाला सांगायचा त्यांना सांगितलं असेल. मी सुद्धा पवारसाहेबांना भेटलो, मी अनेक नेत्यांना भेटलेलो आहे. आता तुम्हाला सगळ्या नेत्यांची नावं ते सांगण्याची आवश्यकता नाही, शेवटी राजकारण आहे. आणि त्यांना कामाला सांगायचं, आज आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोज टी व्हीला पाहतोय महाविकास आघाडी, विकास आघाडी, महायुती, हे जे लोक आहेत यांच्या सांगतात अजून आमच्या इतक्या जागा आम्ही लढवणार, तितक्या जागा लढवणार, आम्हाला इतक्या जागा पाहिजेत, अजून कोणता मतदारसंघ ठरला नाही, जागा ठरल्या नाहीत. आणि अशी एकच जागा अशी मला नाही वाटत कुठे महाराष्ट्रात अशी पवारसाहेब ठरवित्यान किंवा असं एकाच माणसाला लगेच कामाला लागा असं तरी कुठल्या पक्षात होणार नाही. आणि असं काही मला त्याची काही खात्री नाही. आता तुम्ही म्हणताय म्हणून पवारसाहेबांनी कामाला सांगा, मी सुद्धा पवारसाहेबांना भेटलो होतो, मी सुद्धा पवारसाहेबांबरोबर काम केले. आणि मी एकटाच काय, पवारसाहेबांना सगळी लोकं अंधारात जाऊन कुणी पाटे भेटते, कुणी रात्रीचं जाऊन भेटते, बरीच लोकं जाऊन भेटतात. त्याच्यामुळे काही असा विषय नाही की त्यांना भेटलेत. मी जर एक वर्षापासून तयारी केली मला ही निवडणूक लढवायची, म्हणजे मी कुठंतरी नेत्यांशी चर्चा करूनच ही पाऊल टाकलं असेल, मोठ्या नेत्यांशी कुठंतरी बसलो असेल, बोललो असेल, मला काहीतरी त्याच्यामधून जाणवलं असेल की आपल्याला हे निवडणूक लढवायसाठी वातावरण चांगलं आहे, लोकांची भावना चांगली आहे, लोक एका गोष्टीला त्या ठिकाणी कटळलेले आहेत. म्हणून मी आता अनेक नेत्यांशी चर्चा केली पण ते आज तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला निवडणूक जवळ आल्यानंतर सगळा कार्यक्रम उघडा होईल आणि मी उभा आहे हे तुम्हाला निश्चित कळेल. आत्ता सांगेन मी त्यातर्के आत्ता सांगू शकत नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या वाढत असताना विधानसभेचं तिकीट नेमकं कुणाला भेटणार याकडे श्रीगोंदासह जिल्हावासियांचं लक्ष लागून आहे. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.